नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। मित्रांनो, आज संपूर्ण देशात एकाच नावाची चर्चा आहे, विनेश फोगाट। विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक अविस्मरणीय अध्याय लिहिला आहे, जो पुढच्या पिढ्यांमध्येही आठवला जाईल। विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचली आहे आणि तिचे सिल्वर मेडल पक्के झाले आहे। विनेशचा हा विजय साधारण नाही। या विजयावर पंतप्रधान मोदी काय बोलतील, त्या गोदी मीडियाच्या अँकरने काय बोलावे ज्यांनी विनेश फोगाटला कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता, ते भाजप समर्थक, पंतप्रधान मोदी समर्थक, बीजभूषण समर्थक, ट्रोल आर्मी आज चेहरा दाखवण्याच्या लायक राहिलेली नाही। त्यांनी विनेश फोगाट सारख्या चॅम्पियन खेळाडूला कमी लेखले होते। त्यांनी म्हटले होते की विनेश फुकलेल्या काडतूस आहे, कुस्ती त्यांच्या आवाक्यात नाही, म्हणूनच ब्रिजभूषणच्या विरोधात राजकारण करते, पण आज प्रत्येकाच्या तोंडाला कुलूप लागले आहे। विनेश फोगाटने हे सिद्ध केले आहे की दबदबा होता, दबदबा आहे आणि दबदबा राहील। पब्लिकला हेही बघायचे आहे की पंतप्रधान मोदी फोन करतात की नाही। विनेश फोगाटची कथा आपण चित्रपटांमध्येही पाहिली नसेल। ही अशी खेळाडू आहे जिला सतत ट्रोल केले गेले। कुस्ती संघाच्या सर्व सर्वांनी मंथरापर्यंत म्हटले होते। त्यानंतरही विनेशने ठरवले की आपल्या खेळाने उत्तर द्यायचे। सतत ट्रोलिंग सहन केली, सतत उत्तर दिले, महिलांच्या मान सन्मानाच्या लढाईत सामील झाल्या आणि आज कुस्तीच्या मॅटवर असा अध्याय लिहिला आहे जो कोणत्याही महिला कुस्ती खेळाडूने आधी लिहिलेला नाही। पहिला महिला कुस्ती खेळाडू म्हणून फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटने इतिहास रचला। पुरुष कुस्तीमध्ये सुशील कुमारने सिल्वर मेडल जिंकले होते, आता विनेश फोगाटचं सिल्वर पक्क झालं आहे। संपूर्ण देशाची प्रार्थना आहे की नफरत चिंटूंना वगळता संपूर्ण देश विनेश फोगाटला गोल्ड मेडल जिंकण्यासाठी शुभेच्छा देत आहे। आज प्रत्येक जण भावुक झाला आहे, कारण या क्षणाची बऱ्याच लोकांनी आतुरतेने वाट पाहिलेली आहे। विनेश फोगाटने एक विलक्षण मनस्थिती दाखवली आहे। सत्ता समर्थक ट्रोल आर्मीने काय काय नाही केले, त्यानंतरही त्यांनी आपली मानसिक स्थिती ठीक ठेवली। ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले, वर्ल्ड चॅम्पियनला हरवले। ती खेळाडू जी 82 सामने हरली नव्हती, तिला हरवून विनेश फोगाटने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता। आता पूर्ण देश गोल्डची आशा करतो, परंतु सिल्वर जिंकून किमान विनेश फोगाटने त्या लोकांना उत्तर दिले आहे जे विचारत होते की शेवटी मेडल कुठे आहे। आज मेडल मिळालंय, उत्तर मिळालं आहे आणि ते उत्तर आहे दबदबा होता, दबदबा आहे आणि दबदबा राहील। विनेश फोगाटच्या विजयानंतर तुम्ही काय विचार करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।